आपण येता सातवी ना दहावा धड्या मान व्यवस्थित अभ्यासणार आहेत. मान व्यवस्थित म्हणजे काय? त्याच्यासाठी मानसे राहतस ना, ते भागले मान व्यवस्थित म्हणतस. या मान व्यवस्थेने तीन प्रकार आहेत. एक शे विखुरलेली वस्ती, दुसरं शे केंद्रीय वस्ती आणि तिसरं शे रेखाकृती वस्ती. आज आपण रेखाकृती वस्ती अवभाग अभ्यासणार आहोत. रेखाकृती वस्ती म्हणजे काय? तर ज्या रस्ता काटले रांगप्रमाणे घरे राहतस, नाही तर मग नदी रास, नाला रास, कालवा रास, त्या ठिकाणी लोक रांगप्रमाणे घरे बांधली सण राहतस ना, त्या वस्तीले रेखाकृती वस्ती म्हणतस. आपलं खरजे गाव सुद्धा रेखाकृती वस्तीनं उदाहरण देत म्हणताय बरं का. आपलं खरजे गावले सुद्धा रस्त्यानं कडाले घरे बांधलेले आणि ते बी रांगप्रमाणेच बांधलेलेत. आणि एक दुसरी गोष्ट सांगते आपण, तर या वस्ती महिन्यात दुकाने नाही तर काही धाकला मोठा व्यवसाय करतात ते लोक, तर त्या सुद्धा व्यवसाय करणारा लोक त्या वस्तीमा राहतस. भविष्यमा हाय वस्ती वाढती रस. असा प्रकारे रेखाकृती वस्तीनं उदाहरण आपले देता येईल. ध्यानमय ठेवा, आपलं खरं गाव सुद्धा रेखाकृती वस्ती माहीत बरं.